अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जामनेर शहरातील गेंदाबाई मोहनलाल लोढा मोहन भवन प्रतिष्ठानच्या वतीने गोरगरीब जनतेला राशन किट वाटप करण्यात आले असून जगावर आलेल्या कोरोनाच्या संकटात गोरगरीब जनतेसाठी मोहन भवन प्रतिष्ठानच्या वतीने विविध योजना राबवण्यात आल्या। त्यातच गोरगरीबांना किराणा किटचे देखील वाटप करण्यात आले होते। प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद कुमारजी लोढा यांचा 12 महिने किराणाचे किट गरजूंना वाटपाचा मानस होता। याआधी सलग 10 महिने हे किट गरजूंना वाटण्यात आले असून आज 11व्या महिन्यात किटचे वितरण करण्यात आले, तर राशन किट वाटपाचा पुढचा शेवटचा महिना असून 306 लाभार्थ्यांनी या किटचा लाभ घेतला आहे। नमस्कार, येथे आज मोहन भुवन प्रतिष्ठानच्या वतीने गरीब व गरजू व्यक्तींना रेशन किटचे वाटप करण्यात येत आहे। तर तब्बल 306 लाभार्थी यांनी याचा लाभ घेतलेला आहे, तर याबाबतची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। स्वर्गवासी आई गेंदाबाई मोहनलाल लोढा यांच्या स्मरणार्थ गत 11 महिन्यापासून शहरातील 300 अतिजरूरतमंदांना रेशन किटचं नियमितपणे वाटप करण्यात येत आहे। ही योजना 12 महिन्याची असून आजचा 11वा महिना आहे। पुढील महिन्यात ही योजना संपत असून याच्यानंतर त्वरित लगेच ऑगस्ट महिन्यापासून या योजनेला नवीन प्रारंभ करण्याचा आमचा मानस आहे। ह्या योजनेमध्ये जवळपास 550 लोक नूतन योजनेत सहभागी केले जाणार आहे। याच्यासाठी शहरातील ज्या दानवृत्ती आहेत त्यांचा सहयोग आम्हाला अतिशय उत्कृष्टपणे लाभत आहे। हाच मोहनप्रती विश्वास लोकांनी दाखवून दिलेला आहे। याच्यानंतर आमची एक योजना अजून चालू आहे, त्या योजनेमध्ये शहरातील 90 अतिदुर्लभ आर्थिक परिस्थितीने ग्रासलेले जे औषधासाठी ज्यांना पैसे नाही औषध घेता येत नाही पैशाअभावी अशा लोकांसाठी आम्ही प्रति महिना 500 रुपये रोख त्यांना ह्या कामासाठी देत असतो। ह्यासाठी मला प्रतिष्ठानचे आमचे राणाजी, जितूभाई, दीपकजी देशमुख, संदीप पाटील, डॉक्टर मनोज विस्पुते, प्रकाश सैतवाल, जितूभाई पालवे, गोपालजी देशपांडे, वसीमभाई, अबुलाला, शेख शरीफ ह्या सर्व सहयोग्यांचे मला प्रचंड मनापासून सहकार्य लाभत आहे। रेशन किटमध्ये काय काय वाटप करण्यात येते? रेशन किटमध्ये 2 वस्तू कंपल्सरी असतात। एक वस्तू 5 किलो फॉर्च्यूनचं पीठ, ज्याची किंमत मार्केटमध्ये 160 ते 170 रुपये आहे। हे 5 किलोचं पीठ, याचं एक पॅकेट आणि 1/2 किलो तेल, जे 80 रुपयाला मिळतं, म्हणजे प्रतिष्ठानकडून कंपल्सरी
अडीचशे ते 260 रुपयाची वस्तू त्यांना जाते. परत शहरातील काही दात्यांनी जर वस्तू वाढून दिली ती वस्तू त्यात ॲड केली जाते. पण दोन वस्तू कंपल्सरी आहेत, म्हणजे प्रतिष्ठान 260 रुपयाचा माल त्यांना देणार म्हणजे देणार. असे 306 लोक आहे ऑफ द रेकॉर्ड आणि 29 लोक बाहेर गावचे की ज्यांचे कार्ड नाही आहे पण त्यांना माल दिला जातो. काही जळगावचे, काही नशिराबादचे, काही भुसावळचे, काही नेहरीचे, काही पहूरचे, काही पळासखेड्याचे, अशा लोकांना ज्यांचे कार्ड बनवले, ते बाहेर गावच्या लोकांचे कार्ड आम्ही बनवलेले नाही आहे पण ते काही अपंग आहे, दिव्यांग आहे, अशा लोकांना त्यांच्या घरपोच मदत ही दिली जाते. त्याच्यानंतर प्रतिष्ठानने 3 मुली दत्तक घेतलेल्या आहेत की ज्यांचा खर्च प्रतिष्ठान प्रत्येक महिन्याला त्यांच्या घरपोच जाऊन 2-2 हजार रुपये देत असतो त्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी. आता 2 मुलींना प्रतिष्ठानतर्फे मोबाईल घेऊन देण्यात येत आहेत ऑनलाईन शिक्षणासाठी. त्यांच्याकडे मोबाईल नाही आहे, त्या मुली हुशार आहे, काही करू पाहता, पण त्या मोबाईल हवे, त्यांचं शिक्षण रखडलेलं आहे. तर अशा 2 मुलींना प्रतिष्ठान 2 मोबाईल घेऊन देत आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. आत्ताच आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेतलेली आहे. तर या रेशन किटचं पूर्ण 12 महिने वाटप करण्यात येत होतं. तर आजचा हा 11वा महिना असून पुढचा महिना हा शेवटचा आहे असे देखील त्यांनी आपण सांगितलेलं आहे. तब्बल 306 लाभार्थी याचा लाभ घेतलाय असे देखील त्यांनी आपण सांगितलेले आहे. कॅमेरामॅन सुप्रू जाधवसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.